मंडळी मधुस किचन मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. आणि आज आपण बनवणार आहोत चंदन बटव्याची घरड भाजी. तर साधारण ही मी एक जुडी भाजी घेतलेली आहे स्वच्छ धुऊन. तर त्यासाठी आपल्याला वाटण करून घ्यावं लागणार आहे. जिरं, हिरवी मिरची, तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता, 8-10 पाकळ्या लसणाच्या, कोथिंबीर. तर आता आपल्याला ह्याचं वाटण करून घ्यावं लागणार आहे. आणि बेसन पीठ आणि पीठ. तर आता आपण सर्वप्रथम भाजी कुकरमध्ये 2 शिट्ट्या देऊन शिजवून घेऊया. हा मसाला जो आहे तो वाटून झाला आहे. आता आपण ही जी भाजी शिजवून घेतली आहे ह्याच्यामध्ये आपण थोडं बेसन पीठ टाकून ही घोटून घेणार आहोत. चांगली जिरं, लसूण थोडा लाल झाला की मग आपण हे वाटण जे केलं आहे त्याचा टाकतो. परतून घ्यायचंय. सर आपला छान परतून झालाय. त्याच्यामध्ये आपण ही भोपलेली भाजी टाकू चवीनुसार. मीठ तयार आहे. ज्याच्यामध्ये थोडे शेंगदाण्याची भरड टाकायची आणि भाजीला खूप छान चव येते. गॅस बंद करूया. आपली भाजी तयार झाली. नो मधुत किचन मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज या प्रकारची आपली चंदन बटव्याची भाजी तयार झालेली आहे. शरीरासाठी अत्यंत गुणकारी असलेली ही भाजी कॅल्शियम, लोह, फॉस्फरस ज्याचा खजिना ह्याच्यामध्ये दडलेला आहे. आणि ज्यांना वारंवार बद्धकोष्ठ यासारखे जे आजार आहेत ज्यांना होतात किंवा पचनाच्या संबंधित आजार ज्यांना होतात त्यांनी ही भाजी नेहमी खावी. सोबत श्वासांची दुर्गंधी झाली, दातांचे किंवा हिरड्यांचे आजार झाले त्यासाठी पण ही अत्यंत महत्वाची भाजी आहे. तर आमची ही डिश म्हणजेच चंदन बटव्याची भाजी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि आमच्या नवीन रेसिपीसाठी तुम्ही काही दिवस आमची वाट पहा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत सर्वांची रजा घेतो. जय महाराष्ट्र.